शेतकरी मित्रांनो, राम राम. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण मी दीपक असणार मुलगे. तर आपण या व्हिडिओमध्ये नवीन नवीन कल्पना शेतकरी कसा करतो, आपल्या जे आहे त्या तंत्र प्रत्येक गोष्ट जी आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये नवीन काही विकत आणण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यात कसं बदल करायचा आणि आपली शेती कशी सोपी करायचा प्रयत्न करायचा, या पद्धतीत आपण व्हिडिओ टाकत असतो. तर आपले एक रेशम मित्र आहे, त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलचा भरपूर असा फायदा होतोय. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरचा कोच साफ करायचा हाताचा व्हिडिओ जो की ट्रेचा आपण टाकला होता तो बघितला आणि त्याच्यामधून प्रेरणा घेऊन एक नवीन जे आहे त्यांच्याकडे त्याच्यामध्ये एक एका टोपल्यामध्ये कोच साफ करायचं यंत्र तयार केलं आणि एकदम चांगलं तयार केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे बाई मजुरांना भरपूर काही त्रास होत होता त्याच कामासाठी ह्या पद्धतीमध्ये खूप कमी वेळ लागला, चांगले कोच साफ झाले, दरही चांगला मिळाला. तर त्यांचं नाव जगदीश गुळवे, हे नाशिकचे शेतकरी आहे. त्यांचा हा प्रयोग नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने बघायला पाहिजे, कारण की तुमच्याकडं किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही आहे. कारण की एक मशीन जर 10-15 हजार येत असेल आणि तेच काम जर तुमच्या जे आहे त्याच्यामध्ये जर होत असेल तर नक्कीच अशा गोष्टीचा आपण शेतकऱ्यांनी विचार करायलाच पाहिजे, आपणही करा. आणि या व्हिडिओला बघा, लाईक करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. लाईक याच्यासाठी करा की जर तुम्ही लाईक केलं, खाली असं बटन असतं त्याला जर लाईक केलं तर जे नवीन शेतकरी ज्यांना यूट्यूब वापरणं माहीत नसतं त्यांना यूट्यूब दाखवण्याचा प्रयत्न करतं लाईक केल्यानंतर, जितके लाईक वाढतील तितके. तर हे नक्की का सांगू का असं सांगायचं दीदी इकडे आहे तू दी इकडे जीवाला टेन्शन आहे. खालून लागू जा